स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते काय रे इथे अवंतिकाच्या खोलीत काय करता तुम्ही दोघं काय झालं अशी काय एकटी बसलीस काय नाही कालपर्यंत बघा ना सगळी खोली कशी दिसायची आर्याचे कपडे पडलेले असायचे औषधं खेळणी सगळा पसारा असायचा नुसता कस छान वाटायचं कस विचित्र वाटतंय असं काय करतेस उलट किती छान घर मिळालंय तिला हो की नाही अगं या वयात स्वतःच घर उलट तुला आनंद वाटायला हवा तुम्हाला होतोय आनंद अगदी 100% खरं सांगा आणि सलील तू रे काय मी बोलते ना म्हणून माझं फक्त तोंड दिसत तुम्हाला काल रात्री कितीतरी वेळ इथं या खोलीत तुम्ही बसून होता आणि सलील अवंतिका जायला निघाली तेव्हा तू कितीही लपवलंस तरी तो ऐक जे आता झालं ते झालं ना आपल्याला आता ऍक्सेप्ट नको का करा खूप मुली राहतात एकट्या स्वतंत्र हो राहतात ना पण नाईलाजानी घरापासून दूर इथे हिचा हक्काच स्वतःच घर असून सुद्धा सुलभा हे बघ नाही मला हे नाहीच पण मुलींना जन्म देणं म्हणजे आयुष्यभराची काळजी ओढवून घेण्यासारखं आहे असं जे पूर्वीचे लोक म्हणायचे ना तेच खरं आहे शेवटी अवंतिकाचं सगळं सुरळीत होईपर्यंत हे असंच चालू राहणार तुम्ही काय काळजी करताय मी जात जाईन अवंतिकाकडे अज्ञामधन नाही खरं म्हणजे अवंतिकाच असं वेगळं राहणं मलाही फार बेटा अनिश पुत्र आज अवंतिकाकडे पूजा आहे तिचा फोन आला होता आपल्या सगळ्यांना बोलावलंय तुला आला होता तिचा फोन क्या हुआ मी तिचा मिस्ड कॉल पाहिला फोनवरती पण मुद्दामून फोन नाही केला अनिश जाऊ दे मी नंतर करीन फोन लेकिन तुम आ रहे हो ना नाही मला नाही वाटत मला जमेल असं मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे अनिश ये भी तो इम्पॉर्टंट है चल
निघतो मी. अरे पुत्तर नाश्ता करके तो जाओ. तू जाणार आहेस अवंतिकाकडे? हो जायलाच हवं ना. अवंतिका आपल्या मुलीसारखी आहे. तिचं स्वतःच घर होते. तिला शुभेच्छा द्यायला नको? गीता ही मुलं आपल्या समोर लहानाची मोठी करते. अजूनही आपल्याला ती लहानच वाटतं. अजूनही त्यांनी हसावं खेळावं असं वाटतं. पण नियतीने त्यांना हसूच दिलं. अकाली प्रौढ करून टाकली. यशस मृत्या जना मुख्या तव पूजा क्रियादि शोधनम संपूर्णता या ते सद्य वंदितम अच्युतम मरुणाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारम समर्पयामि. हे पूर्वायचं अनेन कर्मणा श्री भगवान परमेश्वर प्रेता ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हिरण्य गर्भ गर्भस्थम हिमबीजम दिवावसो अनंत पुण्य प्रद शांति प्रदक्षमे. तेवढीच आमची आठवण म्हणून सतत हे पडदे तुझ्या डोळ्यासमोर राहते. आणि आमच्या दीक्षित खानदानातर्फे ही छोटीशी भेट. मला वाटतं मी उगाच तुम्हाला खर्चात टाकले. सुरुवातीला म्हणजे काय आपलंच घर आहे. इकडे सुद्धा येत जाग. हा म्हणजे मांडव पाठवणीला परत येतात ना तशी उद्या सकाळीच. अरे पाठवणी ना रे परत नाही म्हणतात. चला अन्न शिजवायला घेऊया. चला आम्ही पण तू मदत दिला. तू कशाला एवढ्या बायका आहेत ना. अगं आमची मदत म्हणजे खाण्याची का दुसरी कसली? आधी नमस्कार कर खाण्याच्या गोष्टी कर नंतर खायला मिळेल. तू अवंतिकाकडे गेली नाहीस आम्हाला खूप बरं वाटलं भावना. अगं तिथे सगळे लोक जमणार मला जरा ऑकवर्डच झालं असतं म्हणून नाही गेली. पण निखिल गेलाच. त्याची गोष्ट वेगळी आहे ग. त्याचं त्या सगळ्या लोकांशी फार चांगलं पटतं. जाऊ दे आम्हाला त्या विषयाशी बोलायचंच नाही. हे बघ शोभना तू समजतेस तसं काही नाही आहे. उलट माझ्या मनात निखिलचं आणि हॅलो सौरभ. हो हो आमची तब्येत अगदी छान आहे. हो येतोय ना आम्ही आणखीन एक दोन दिवसात येतोच आहोत. हो आणि आम्ही येताना एक सरप्राईज घेऊन येणार आहोत. काय ते आम्ही तिथे आल्यावरच कळेल तुम्हाला. नाही नाही आम्ही आत्ता नाही सांगणार. पडला काय अवंतिका सॉरी मला यायला जरा उशीर झाला. अगं एका पेशंट कडे जायचं होतं त्यामुळे. मला वाटलं येतोस का नाही. बरेच लोक आलेच नाही तरी वर्किंग डे होता ना. हो आशुताई आणि अभिदादा पण यायला निघाले होते. पण आशुताईनं बरं वाटत नसणार म्हणून आले नाही. अभिदादांचा फोन आला होता. आता आशुच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची तिची तब्येत आहे. अवंतिका हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन. अरे हे काय नथिंग ग्रेट गे ग. मग कसं वाटतंय नवीन घरात? छान वाटतंय. वेगळंच वाटतंय. अवंतिका आय विश की हे घर तुला खूप लाभू दे. हे ते गिफ्ट मी असं हातात धरायला नाही आलेलं. उघडून बघ ना त्यात काय ते. वाव हे बघ आली
मस्त आहे ना? छान आहे, खरंच छान. असं म्हणतात अवंतिका की दिस ब्रिंग्स गुड लक इन द हाऊस. आय नो यू डोंट बिलीव इन ऑल दिस थिंग्स, बट आय बिलीव इन आवर फ्रेंडशिप. हे पण मग काय आम्हाला काय नव्या घराची ट्रीट वगैरे मिळणार आहे की नाही? मिळणार ना, पण मला काय वाटतंय की शनिवारी जाऊया. शनिवार असला की बरं पडतं रे, म्हणजे मग आई आर्याकडे बघू शकते. अगं पण आर्याला त्यांच्याकडे कशाला ठेवायचं अवंतिका, याला घेऊन जाऊ आपण. हे तू याला फारच असं जपून जपून वगैरे ठेवू नकोस. हे बघ त्याला मस्त तयार करतोय बाहेरचा खायला आणि फिरायला. जाऊया ना रे. जायचं भूर जायचं आपण. बघ हो म्हणतोय तो. गीता, गीता जी क्या है? इतिशा को सुला रही थी मैं. झोप ली थी? हो. मगाशपासून अनिसचा सेल ट्राय करतोय, लागत नाहीये. तुला काही फोन आला होता? नाही. अवंतीकडे पण पूजेला आला नाही. काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणाला. मीटिंग ही त्याने कॅन्सल केली. त्याने कहा गए? राम, मुझे लगता है कि अवंतिका की बात उसने दिल से लगा ली है. आजकल बहुत उदास रहने लगा है. मला असं वाटतं की लवकरात लवकर त्याचं लग्न करायला हवं. बच्ची इसी उम्र से उसे माँ कहने लगे, पहचानने लगे तो अच्छा है. लेकिन हमारे सोचने से क्या होगा? कितीतरी वेळा आम्ही अनिशकडे लग्नाचा विषय काढला, ऐकतच नाहीये तो, लक्षच देत नाहीये. सो अनिश, हाऊ इज लाईफ? लाईफ एमलेस लाईफ. सगळं काही त्या मुलीकडे बघून करतोय रे, तिच्यासाठी करतोय. तू खूप डिप्रेस दिसतोय. मनासारख्या गोष्टी होईन अशा झाल्या ना की माणसाचा स्वतःवरचा विश्वास उडतो. डिप्रेस होण्याचं कारण अवंतिका आहे, बरोबर? आम्ही खूप सुरुवातीपासून पाहिलंय हाऊ मच यू लव्ह अवंतिका, तरी तू सगळं विसरून निधीशी लग्न केलंस. सगळं काही ठीक होत आलं होतं आणि निधी गेली, तू पुन्हा एकटा झालास आणि अवंतिका परत आली, तेव्हा सगळ्यांना वाटलं की तुम्ही दोघ जण एकत्र येण्यासाठी हे सगळं. कसं असतं ना माणसाचं, आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत असतो. असेल पण मला आता असंच वाटायला लागलं. आणि मध्येच हा निखिल हे असं सगळं का होत रे? अनिश, अनिश तू स्वतःला त्रास करून घेतोस. मी खूप मनापासून प्रयत्न करतो पण नाही जमत रे. अरे रात्र झोप येत नाही म्हणून. दोन सीट घे म्हणजे बरं वाटेल. नो यार विक्रम, आय डोंट ड्रिंक. अरे कम ऑन यार, कधीतरी एक सीट घ्यायला काय हरकत आहे? जस्ट ट्राय इट यार, यू विल जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग. हॅव इट, कम ऑन, हॅव इट.
वहिनी साहेब पूजा अगदी छान झाली नाही. आता सगळं आवरून घेते आतलं. रुक्मिणी थांब, आता उद्या सकाळी आवरू आपण दोघे मिळून. तू एक काम कर, काहीतरी खाऊन घे बरं. पहाटेपासून काम चालू होतं तुझं. झोपला हो ना? एवढी सगळी माणसं बघून ना आज सकाळपासून अगदी बुजून गेला. आता आता अगदी शांत झोपलाय ना. बिल्डिंग मधलं फारसं आलं नाही ना कोणी? बाकी नाही कोणी, एकट्या करकरे बाई सोडून त्या तेवढे आल्या होत्या. कोण आलं बघते. अहो असं काय करत नवीन झाली आहे सोसायटी मध्ये. पूजेला बोलावलंय, निमंत्रण दिलं, एवढं नाही झालं. ठीक आहे, उशीर झाला तर काय झालं, चालतंय. अरे तुम्ही तरी मी म्हणतच होते तुम्ही कसे आले नाही. आमचा अमेय आहे ना, त्याची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. अमेय म्हणजे नातू आमचा. त्याच सगळं मलाच बघावं लागतं ना. आपलं जाऊ दे का, तुम्ही आजच आलात ना. ऐकलं होतं, उत्सुकताही होतीच. आणि ही म्हणाली आपल्याला पूजेचं निमंत्रण आहे म्हणून. हो ना, पण अमेयचा हट्ट, मला घ्यायला या, मला घ्यायला या. माझं आवाज लागलं. आधी कुठे राहत होतीस? मॉडेल कॉलनी मध्ये माझ्या आई बाबांकडे. इतक्या दूर? स्वतःच घर हवं म्हणून. छान, चांगलाय, चांगलाय, छान छान. हे बघ, काही लागलं सवरलं ना अजिबात संकोच करू नकोस. हा, आणि आता काही करत बसू नका, मी आमटी भात पाठवून देते. नाही हो, कशाला तुम्हाला त्रास, मी खिचडी टाकली आत्ताच. अग त्रास कसला आलाय त्यात? माझ्या आजची आमटी खाऊन बघशील ना, रोज येशील जेवायला. हो, आम्ही याला भूक लागली असेल ना, निघूया का आपण? त्याला का नाही घेऊन आलात? नाही, तो नंतर येईल पुढच्या वेळेला वगैरे. हो येईल नंतर. तुम्ही या ना तीर्थ प्रसाद. हो चला चला, चला प्रसाद घेऊ. थोडीशी पेहलो आहे. ए काळजी करू नको. मी काही फ्रस्ट्रेट होऊन दारू नाही पेहलो. अवंतिकाचं दुःख विसरण्यासाठी सुद्धा नाही पेहलो. मुळात मला दुःखच नाहीये झालेलं. तुम्हाला सगळ्यांना काय असं वाटतं की मी खूप दुःखी आहे? मी खुश आहे. आय एम रिअली व्हेरी हॅपी. तुम्हाला उगीच असं वाटतंय? ओके, फाईन, ॲब्सोल्युटली व्हेरी हॅपी. तू नाही? इतक्या वर्षाचं घर सोडून इथे आले. घर काय चार भिंतीचं असतं असं म्हणणं किती व्यर्थ आहे नाही? साध्या विटा मातींमध्ये किती गोष्टी दडलेल्या असतात.
त्या घराच्या सगळ्या आठवणी सोडून इथे आली. घर कोर आहे, कोऱ्या पुस्तकासारखं. त्या आतात नव्या आठवणी कोरायच्या. खरं तर नवीन घर परक वाटायला हवं, पण तसं का वाटत नाही? खूप आपलंस वाटतंय. मनात असलेल्या उमेदीमुळे कि आपलं स्वतःच घर झालंय या आनंदामुळे. आता नवीन वाटचाल या घराच्या साक्षीने करायची. आणि तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात माहितीये मला. Mm-hmm.